शाहपुर तालुका के किसानों के सामने पारंपरिक खेती को तिलांजलि देकर सेंद्रिय पद्धति से किसानी करने का आह्वान कुछ प्रगतिशील किसान कर रहे हैं। खास करके हल्दी की उपज लेने की सलाह दी जा रही है। आइए लेते इस पर अधिक जानकारी। जशी एक चांगली सातारावरून आपण आणतो त्याच्यापेक्षा जर सगळ्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये जर भाग घेतला आणि हळदीच्या मागे जर लागले तर भातापेक्षा निश्चितच ही फायदेशीर आहे। आणि सेंद्रिय केले तर सेंद्रियला तर तुम्हाला माहितच आहे, सेंद्रियमध्ये अतिशय चांगला प्रकारे तिला भाव पण मिळतो। आणि शहरामध्ये तर तुम्हाला कोणी विचारणार पण नाही की ही किती रुपयाला देता म्हणून, 300 काय 400 रुपये 500 रुपयाला पण ती हळद ही सेंद्रिय, फक्त आपण सेंद्रिय करायची। रासायनिक तुम्हाला माहिती आहे, रासायनिकमध्ये जर आपण हे केली तर आपल्या सगळ्या जमिनीचा पोत खराब झालेला आहे आणि सेंद्रियमध्ये उलट ते जमिनीचा पोत चांगला सुधरतो आहे। तर मी त्या सगळ्या शेतकऱ्यांना हीच नम्र विनंती करेन का तुम्ही आता इतर ह्या पारंपरिक शेतीपेक्षा तुम्ही ह्या नवीन नवीन म्हणजे हळद किंवा या असे जे हळद झाला, आला झाला, अद्रक झालं अशा शेतीकडे जर तुम्ही वळलात तर तुमचं निश्चितच कमी पैशामध्ये चांगलं उत्पन्न मिळू शकेल। धन्यवाद। धन्यवाद। मी रामनाथ उमरगोंडे, बेंडेकोण, खडीजवळच गाव आहे आमचं। मी एक भात शेती करणारा एक शेतकरी आहे आणि माझ्या मला अशी कल्पना सुचली की बा आपण तिल भात शेतीला जोडधंदा म्हणून एक हळद तिचं उत्पन्न घ्यावा आणि त्यातून मला थोडासा एक अनुभव पण मिळाला। आणि तसं बघायला गेलं तर हळदीमधून खूप उत्पन्न मिळतं आहे आणि त्या हळदीपासून मी आज म्हणजे मी जवळजवळ 25 गुंठ्यामध्ये ती लागवड केली होती, त्या 25 गुंठ्यामधून मला चांगलं उत्पन्न मिळालं। आता एका गुंठ्याला जवळजवळ साधारण ती 3 ते 2.5 क्विंटल उत्पन्न तिचं मिळतं आहे। पण थोडंफार माझं दुर्लक्ष पण झालं होतं, कदाचित होते का नाही होत का नाही, किती तिची मेहनत, खर्च वाढतो काय, अशा पद्धतीने ते करता करता मी तिचं उत्पन्न आज बघितलं तर उत्पन्नाच्या बाबतीत ती खूप म्हणजे शेतीपेक्षा भारी, म्हणजे भात शेतीपेक्षा खूप चांगली आहे। आणि तिचं आज मार्केटिंगचा जो भाव आहे तो सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली आपण हळद ही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला औषधी पण आहे, गुणधर्म तिचे खूप आहेत। आणि आपण आता बघतोयच का इतर दुसऱ्या राज्यांच्यामध्ये किंवा इतर राज्य देशांच्यामध्ये हे आपण सेंद्रिय रासायनिक खतं मारून मारून सगळे आजार पण वगैरे हे सगळे येतात आणि कॅन्सरला ते बळी पडतात नाही, ही सगळ्यावर गुणकारी अशी हळद आहे। तुम्ही एकच वापर करा हळदीचा सेंद्रिय पद्धतीचा आणि हिचा बाजारामध्ये आज विकायला गेली तर ती 300 ते 350 रुपये किलोनी आज जाते। आज घरगुती पद्धतीची पूर्ण प्रोसेस केलेली आहे आम्ही। आतापर्यंत किती विक्री झालेली? आत्तापर्यंत आम्ही 200 ते 250 क्विंटल पावडर करून विकलेली आहे आणि आता बाकी विकायची आहे, म्हणजे 500 ते 600 किलो ती आमच्याकडं पावडर तयार होईल। एकूण किती उत्पन्न मिळालं 200? ती 300 रुपयाने आम्ही साधारण विकली। बाकी जी वायगाव जातीची काळ होती प्रगतीची आम्ही 300 रुपयाने विकली, वायगावची आम्ही 350 रुपयाने विकली आणि ती घरपोच आम्ही दिली 350 रुपयामध्ये। काही ग्राहकांनी ते आमच्या घरी इथे येऊन 300 रुपयामध्ये घेऊन गेले। कोणार्क अपना शहर अपनी।